मोदी स्मशानभूमी इथं विद्युतदायिनीतील धुरामुळे परिसरातील रहिवाशांना आरोग्यास धोका उद्भवू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। मोदी स्मशानभूमी इथं विद्युतदायिनीतून बाहेर जाणारा धूर आरोग्यास धोकादायक बनू शकतो अशी भीती परिसरातील तमाम नागरिकांमधून व्यक्त होत आहे। काही दिवसांपूर्वी मोदी विद्युतदायिनी बंद असल्यामुळे कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होता। कमालीचा धूर, दुर्गंधी, जोरदार वाऱ्यामुळे सर्वत्र वेगाने पसरत जाणारा धूर आरोग्यास हमखास आमंत्रण देत असतो अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। कालांतराने विद्युतदाहिनी दुरुस्त झाली। कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांवर या विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। प्रचंड उष्णतामान, धुराचा प्रचंड लोट सर्वत्र पसरत असून या परिसरातील वसाहतीत राहणं सुद्धा मुश्किल बनत चाललंय अशा भावभावना मांडण्यात आल्या। इथे स्मशानभूमीमध्ये कोरोनाचे पेशंट आणले जातात किंवा जाळीत खूप धूर पण पसरायला चालू झालाय। सगळी काजळी वगैरे पसरल्या जाती, त्याचे सगळे बारीक बारीक कण घरामध्ये यायला लागला आणि मुलं वगैरे आजारी पडू लागलेत आमचे आणि वास खूप यायला लागलाय त्याच। मोदी उडको स्मशानभूमी इथल्या पब्लिकांना या धुराचा खूप त्रास होतो। सगळे लहान मुलं, वयस्कर माणसं आजारी पडू लागले या धुराच्या वासाने। दररोज कोरोनाचे पेशंट तर भरपूर येते, गावाबाहेर त्याला काढलं तर बरं होईल। आणि अगदी खूपच खूप दूर म्हणजे अगदी सगळ्याच्या घरातून सहज दिसतो आणि तो रात्रंदिवस नॉनस्टॉप बंद नाही आहे। त्याची वेळ काळ येणे जाणे, श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यात कसं काजळी पूर्ण घरात अशी अंगणात झाडून काढावं लागते एवढी काजळी पडती। याची काहीतरी सोय करायला पाहिजे, प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि इथल्या अनारोग्य स्थिती ला गांभीर्याने घेऊन इथल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे असं इथल्या लोकांची मागणी आहे। दिवसभर आणि रात्री सुद्धा धूर आणि दुर्गंधीचं साम्राज्य चालू असतं। कोरोना सारख्या अतिसंसर्गजन्य रोगामुळे मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्कारावेळी घातक व्हायरस जीवावर उठू शकतात अशी भीती प्रत्येकाच्या घरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनात बसली आहे। कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कारावेळी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घ्यावी आणि दक्षता घ्यावी, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका उद्भवणार नाही, मनातील भीती दूर होईल असा सूर आजूबाजूच्या वसाहतीमधील रहिवाशांमधून आळवला जात आहे।